आज आहे 31 डिसेंबर आणि आम्ही निघालोय लॉटे वर्ल्ड टॉवर बघायला. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे टॉवर एवढं काय खास आहे, तर एक नाही दोन नाही तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असलेलं लॉटे वर्ल्ड टॉवर ही साऊथ कोरियातली सर्वात उंच इमारत आहे, तर जगातली 6 नंबरची उंच इमारत आहे. लॉटे कंपनीने बांधलेलं हे 123 मजले टॉवर 555 मीटर उंच आहे. तर तब्बल 13 वर्षाच्या प्लॅनिंगनंतर नोव्हेंबर 2010 याचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं आणि एप्रिल 2017 हे पब्लिकसाठी ओपन करण्यात आलं. हे टॉवर सोलमध्ये आहे, जी साऊथ कोरियाची राजधानी आहे, आणि आपण जमसील स्टेशनला पोहोचलोय, जे नियरेस्ट सबवे स्टेशन आहे, आणि इथून एक्झिट 2 आपल्याला बाहेर पडायचं आहे. लॉटे वर्ल्ड मॉल हे जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा समजून घ्यायचं की आपण एकदम करेक्ट वेने आलेलो आहोत. पण आता तुम्ही म्हणाल की आपण टॉवरमध्ये जाणार आहोत आणि हे मॉल कसं, तर हे साऊथ कोरिया आहे आणि हे असंच आहे. तर टॉवरला मे बी 2 एंट्रन्स आहेत, त्यातली एक मॉल बंद आहे जिथून आपण आता चाललो आहे. साऊथ कोरियामध्ये मॉल्सला मोस्टली मल्टिपल एंट्रन्स असतात, प्रत्येक दिशेला एक, त्यामुळे जरा कधी कधी कन्फ्युजन होतं. पण हे जे साईनबोर्ड्स आहेत ते आणि इन्फॉर्मेशन डिस्प्लेज असतात सगळीकडे, त्याच्यामुळे मदत होतेच. कधी कधी थोडा वेळ लागतो पण गोष्टी सापडतात. आता इथून आपल्याला राईट साईडला जायचं आहे ऑब्झर्वेटरी डेकच्या एंट्रन्सला. पण त्याआधी मी तुम्हाला दाखवते की हा जो टॉवर आहे तो बाहेरनं कसा दिसतो. आपण आता पोहोचलंच आहे टॉवरच्या एंट्रन्सला. मे बी ही दुसरी एंट्रन्स असेल, मेन एंट्रन्स जी आहे ती दुसरीकडेच आहे. तर समोर तुम्हाला इन्फॉर्मेशन डिस्प्ले दिसेल. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की एवढ्या मोठ्या 123 मजले टॉवरमध्ये नक्की काय काय आहे, तर इथे कॉस्मेटिक शॉप आहे, लक्झरी शॉप आहे, जिम आहे, लक्झरी हॉटेल आहे, रेसिडेन्सेस आहेत, ऑफिसेस आहेत, म्युझियम आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ऑब्झर्वेटरी डेक आहे, जिथेच आपल्याला जायचं आहे. आणि ऑब्व्हियसली ते फ्री ऑफ कॉस्ट तर नसणारच आहे, त्याच्यासाठी ॲडव्हान्स तिकीट ऑलरेडी आम्ही घेतले आहे. पण तुम्हाला जर इथून घ्यायचे असतील ऑन द स्पॉट, तर तुम्ही ते कुठून घ्यायचे हे मी तुम्हाला दाखवते. इथून आत गेल्यानंतर तुम्ही तिकीट्स ऑन द स्पॉट परचेस करू शकता, पण याची लाईन ॲडव्हान्स तिकीटच्या लाईनपेक्षा खूप मोठी होती. आम्हाला 25,000 Korean won पर पर्सन असे तिकीट्स मिळालेले ऑनलाईन. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स 3 जे आहेत ते इथे डिस्प्ले केलेले आहेत, आणि अजूनही अवॉर्ड्स आहेत जे मी तुम्हाला पुढे सांगते नक्की काय रेकॉर्ड्स आहेत. आणि इथे इन्फॉर्मेशन डिस्प्ले आहे जिथे लिहिलं आहे की तुम्ही इथून जर तिकीट्स परचेस केले तर ते तुम्हाला 29,000 Korean won पर पर्सन असे मिळतील. आणि हा आहे फ्लोर गाईड. जर वीकडेला आलात तर तुम्हाला एवढी गर्दी नाही दिसणार. आज 31 आहे प्लस वीकेंड आहे म्हणून एवढी गर्दी आहे. समोरच तुम्हाला तिकीट बूथ दिसतंय, पण लेफ्टला जी लाईन आहे ती फक्त QR कोड स्कॅन करायचा आहे तुमच्या तिकीटचा. हा पहिला वेटिंग एरिया आहे, आणि साऊथ कोरियामध्ये मी ऑब्झर्व केलंय जिथे कुठे वेटिंग एरियाज असतात तिथे हे डिस्प्लेज असतात, म्हणजे तुम्ही बोर होणार नाही याची पुरेपूर सोय केलेली असते. इथे
अगदी प्रत्येक गोष्टीला एवढे फॅन्सी नावं दिलेत ना, म्हणजे जो ऑब्झर्वेटरी डेक आपण बघायला जाणार आहे त्याला सोल स्काय असं नाव दिलंय, तर ज्या लिफ्टने आपण वर जाणार आहोत त्याला स्काय शटल असं म्हणतात. फायनली आमचा वेट संपला आणि आम्ही लिफ्टने म्हणजे स्काय शटलने वर जाणार आहोत, ज्याचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. सगळ्यात पहिले ही टॉलेस्ट डबल डेकर लिफ्ट आहे आणि दुसरं म्हणजे ही फास्टेस्ट लिफ्ट आहे जी 600 मीटर पर मिनिटने वर जाते. काय बोलला काही कळालं नाही पण भारी बोलला. तर ही लिफ्ट साधी सुधी लिफ्ट नाही आहे, इथे चारी साईडला स्क्रीन्स आहेत ज्याच्यावर VR व्हिडिओ प्रोजेक्ट होणार आहे. जिया अंबानचिंगेसो जिसानकाजी छोंग 595m의 높이를 스카이 셔틀 초속 10m 속도로 이동하시겠습니다. 한국의 중심, 서울의 아름다운 전경과 랜드마크를 즐겨보세요. You are about to travel 555m and speeds of 10m per second on our sky shuttle. At the heart of South Korea, we hope you enjoy Seoul's breathtaking cityscape, as well as our landmark building. 새로운 세상에 오신 걸 환영합니다. आपण आता 117व्या मजल्यावर पोहोचलोय पण कानावर जे प्रेशर फील झालेलं ते सेम फ्लाईटमध्ये बसल्यावर होतं तसंच होतं. पण हा जो VR शो दाखवला तो खूप भारी होता आणि आता आपल्याला जो समोर व्हिडिओ दाखवणार आहे तो माझा या टॉवरवरचा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे. तो व्हिडिओ आहे सोलच्या हिस्ट्रीचा, जो हान रिव्हरच्या ओरिजिनपासून सुरुवात होतो पण या व्हिडिओच्या शेवटी जे दाखवतात ते खूप मॅजिकल आहे. म्हणून मी हा व्हिडिओ अजिबात फॉरवर्ड केलेला नाही आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. ऑब्झर्वेटरी डेक म्हणजेच सोल स्काय सुरू होतं.
आम्हाला ॲक्च्युली ही ॲक्टिव्हिटी करायची होती, पण वेदर कंडिशन्समुळे सध्या ते बंद आहे. ते नक्की काय आहे तुम्ही बघा. मजल्यावर आहे ऑब्झर्वेशन डेक म्हणजेच स्काय डेक. तर इथे एवढी का गर्दी झाली आहे हे तुम्ही बघा. इथून खाली डिरेक्टली रस्ता दिसतोय, कारण इथे ग्लास फ्लोअर आहे जो आहे थर्ड गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हायेस्ट ग्लास फ्लोअर ऑब्झर्वेशन डेक. तर 118 मजल्यावरनं खाली सरळच रस्ता दिसतोय. ते थोडंसं स्केरी आहे, पण मला वाटलेलं मला भीती वाटेल, पण ॲक्च्युली मला काहीच भीती वाटली नाही. मी मस्त त्याच्यावर फिरत होते आणि खूप सारे फोटो काढले. समोर जो व्ह्यू तुम्हाला दिसतोय सेम तुम्ही या स्क्रीनवर पाहू शकता. हे व्हिडिओज आहेत, पण वेगवेगळ्या सीझन्समधले आहेत. जसं की समरमध्ये हे कसं दिसेल, मग इथे फॉल आहे, रेनी सीझन आहे, स्प्रिंग आहे. तर हे स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसतंय ते थीम पार्क आहे लॉटेचं, जे खूप भारी आहे, जिथे आपण जाणार आहोत पण आत्ता नाही. सगळीकडे असे ग्लासेस लावलेत, तर तुम्ही 360 degree सिटीचा व्ह्यू इथून बघू शकता. इथे खेळण्यांसाठी वेंडिंग मशीन ही आहे, म्हणजे तुम्ही इथून पैसे टाकून जी खेळणी हवी आहे तुम्हाला ती घेऊ शकता. कोरियामध्ये फोटो बूथ्स सगळीकडे असतात, ते या टॉवरवर पण आहे. सो आम्ही इथे फोटो काढले. इथे 5000 कोरियन वॉन टाकून तुम्हाला 4 फोटो कॉपीज मिळतील, आणि तुम्ही इथे बॅकग्राऊंड चूज करून तुम्हाला हवे तसे फोटोज काढू शकता. इथे तुम्हाला 4 फोटोज सिलेक्ट करायचे आणि त्याची प्रिंट तुम्हाला इथे खाली मिळेल. इथे तुम्ही प्रोफेशनल फोटोग्राफर्सकडनं पण फोटो काढून घेऊ शकता, जे ऑब्व्हियसली पेड आहे. फ्लोरला मिल्क बार आहे आणि कॅरी कॅचर आहे, म्हणजेच आपल्या भाषेत जे कार्टून फॉर्ममध्ये चित्र असतात ते काढणारे आहे, आणि ते खरंच खूप भारी काढत होते. आणि इथे त्याचे रेट्सही दिले आहेत की कुठल्या साईजला किती कोरियन वॉन्स द्यावे लागतील. 120 मजल्यावर तुम्हाला ही वॉल दिसेल, जिथे लोक न्यू इयरचं रिझॉल्युशन लिहित होते. मी नाही लिहिलं, कारण मी काही रिझॉल्युशनच केलेलं नाही. 121 फ्लोअरवर हे आय लव सोल स्काय आहे, जिथे मी खूप सारे फोटो काढले. 122 फ्लोअरवर कॅफे आहे, सो आम्ही तिथे कॉफी ऑर्डर केलेली आणि मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत कॉफी प्यायलो. 121 फ्लोअरवर आलेलो आहे हे परत बघण्यासाठी. आम्ही आता 121 फ्लोअरवर आहोत आणि ते जवळपास जमिनीपासून 500 meters उंच असेल. तर इथून जो सिटीचा व्ह्यू दिसतोय तो तुम्ही बघा.
इथे सोविनियर प्रेस आहे जिथे तुम्ही हे असं स्वतः प्रेस करून मेडल घेऊ शकता विकत. आणि इथे मला गिफ्ट शॉप दिसले आणि तिथे मी काही घेणार नाही असं होणारच नाही. इथे खूप साऱ्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत ज्या या टॉवरशी रिलेटेड आहेत. सो डायरीज आहेत, माउस पॅड आहेत, किचेन्स आहेत, फ्रीज मॅग्नेट्स, कॅप्स, इवन बॅग पण आहे आणि सॉफ्ट टॉईज आहेत. मी काय काय घेतलं हे मी तुम्हाला दाखवते. एक माउस पॅड, फ्रीज मॅग्नेट आणि एक पोस्ट कार्ड. हे ओपन टेरेस आहे पण आता वेदर कंडिशनमुळे सध्या बंद आहे. आणि 123 म्हणजे सगळ्यात वरच्या फ्लोरला काय आहे तर ते लाउंज आहे, एक रेस्टॉरंट आहे जे ॲक्च्युली आजच्या दिवस फक्त रिझर्वेशन्स ज्यांचे आहे त्यांच्यासाठीच ओपन होतं. सो ते आम्ही बघू नाही शकलो. आणि आता ही जी लाईन तुम्हाला दिसते ही रिटर्न जाण्याची लाईन आहे. आमचं सगळं बघून झालं आहे इथे आणि आम्ही परत लिफ्टने खाली चाललो आहे. तर परत हा व्हिडिओ बघा. We hope you enjoy with us at Lotte World Tower, the breathtaking show of lights. Seoul, a modern city with deep traditions such as Gwanghwamun, Namdaemun, and Dongdaemun Digital Plaza, presents the city's spectacular lights. इथे एक्झिटला ही एक शॉप आहे पण मी तिथे काहीच नाही घेतलं कारण ऑलमोस्ट सेम प्रॉडक्ट्स होते तिथे. आणि आम्ही सरळ इथून बाहेर गेलो आणि परत मॉलमध्ये निघालो तर मला समोरच हे बार्बी स्टोअर दिसलं. म्हणजे हे कसं काय एवढ्या क्रिएटिव्ह गोष्टी बनवतात ना, कधी कधी खूप जास्त आश्चर्य वाटतं. आता आपण टॉवरचं जे मेन गेट आहे ना तिथून बाहेर निघणार आहोत आणि तिथून बाहेर पडल्यावर हा जो क्रिसमसचं डेकोरेशन आहे ते आपल्याला दिसतं. आणि समोरच एक गार्डन आहे जिथे खूप छान डेकोरेशन केलं आहे. तसं तर अजून खूप बाकी आहे कोरिया बघायचं पण सो फार हा माझा बेस्ट एक्सपिरियन्स होता कोरियामधला. कारण कोरियातल्या सगळ्यात उंच टॉवरवर जाणं, तिथून सनसेट बघणं, प्लस जे ग्लास फ्लोअर आहे तिथून डिरेक्टली खाली रस्ता दिसतो, हे ॲडव्हेंचरपेक्षा कमी नव्हतं. खूप भारी एक्सपिरियन्स होता. आणि बाहेर आल्यावर आम्ही एका ठिकाणी फोटो काढत असताना ही मुलगी मला भेटली. तिने मला सांगितलं की ती CNN-मध्ये जॉब करते आणि इथे जे फायर वर्क होणार आहे त्याचं ते लाईव्ह कवरेज करणार आहे. सो मला ती विचारत होती की 2022 आठवणीत राहिलेल्या गोष्टी कोणत्या आणि 2023 तुला काय काय करायचं आहे, असं छान अशा गप्पा मारल्या आम्ही. तसं कोरियातले लोक खूप पोलाईट आहेत, खूप हेल्पफुल आहे. पण स्वतः कोणीतरी पहिल्यांदा माझ्याशी येऊन बोलत होतं तर मला भारी वाटलं. भले तिच्या जॉबचा पार्ट असेल तो, पण मजा आली. Happy New Year. Happy New Year. It was nice to see you.
मला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे की हा मॉल खूप मोठा आहे. इथे बरेचसे रेस्टॉरंट्स आहेत, इवन इंडियन रेस्टॉरंट्स पण आहेत. पण आता 9:30 वाजलेत आणि ऑलमोस्ट सगळेच रेस्टॉरंट्स बंद झालेत. माहीत नाही 31st बंद आहे की एरवी, पण 9 बंद होतात. पण जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुमचा स्ट्रगल अजून थोडा जास्त आहे. तर इथे रात्री 12 फायर वर्क्स होणार आहेत या टॉवरवर. सो ते बघण्यासाठीच आम्ही थांबणार आहोत. पण त्याआधी आम्ही डिनर करण्यासाठी मॉलच्या बाहेर चाललो आहे. आणि आता कुडकुडत्या थंडीमधला माझा एक्सपिरियन्स तुम्ही ऐका. आता -2 टेम्परेचर आहे. तर मी सांगू नाही शकत इतका सुंदर व्ह्यू होता. तर आम्ही 1st डिरेक्टली 117 मजल्यावर गेलेलो लिफ्टने. पण तिथे जाण्यासाठी आम्हाला अराउंड 1.5 तास लागला, कारण गर्दी खूप होती. खूप लोक 31st सनसेट बघण्यासाठी आलेले, जे आमचंही मोटिव होतं. बट सनसेट क्लिअरली नाही दिसला, कारण क्लाउडी वेदर होता आज. बट जो काही व्ह्यू बघितला तो वर्थिट होता, जेवढा मी वेट केला त्याच्यासाठी. आणि खाली आल्यानंतर हे सुंदर असं जे गार्डन तुम्ही पाहिलं, जिथे क्रिसमसचं डेकोरेशन केलं आहे, ते खूप छान होतं. तिथे खूप सारे फोटो काढले. तर तुम्ही साऊथ कोरियाला आलात तर फ्लॉटेवाल टॉवरला नक्की या, नक्की या. बाय. तुम्हाला हे लॉटेवल टॉवर कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅपी न्यू इयर.